राज्यात परत एकदा मराठा समाजाचा घात होऊ नये. जे काही सध्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभं केलेलं आहे अतिशय उत्स्फूर्तपणे समाज प्रतिसाद देतो आहे आणि अशा वेळी परत एकदा समाजाचा घात होता कामा नये, चुकीचं होता कामा नये. आपण खरं बोललं पाहिजे, खरं सांगितलं पाहिजे. जर त्या मिटिंगला उपस्थित राहून हे सांगितलं नाही तर उद्या हेच म्हणतील की तुम्ही आले नाही हे सांगितलं नाही. जे तिथं बोललो तेच मीडियावर बोलतोय, ते समाजासमोर बोलतोय, ते सोशल मीडियावर बोलतोय. कारण हे आरक्षण ओबीसीतून दिल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण टिकणार नाही हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे. आज सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. मी डॉक्टर शिवानंद भानुसे, प्रदेश प्रवक्ता संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र आणि मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातील एक सदस्य. मित्रांनो, आपल्या समोर येण्याचं कारण 4 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री कार्यालयातून फोन आला आणि मुख्यमंत्री साहेबांनी तज्ज्ञ अभ्यासक, घटनातज्ज्ञ, मराठा आरक्षणाचे अभ्यासक या सर्वांची बैठक ठेवलेली आहे आणि तुम्हाला त्या बैठकीसाठी बोलवलं आहे. तुम्ही शिष्टमंडळामध्ये जे मुद्दे मांडले होते ज्या बैठकीत, त्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे आणि तुम्ही अर्जंट मुंबईला या. मी तेव्हा जेवढं शक्य होतं तेवढ्या सर्वांशी चर्चा केली, संपर्क केले आणि त्या बैठकीला पोहोचलो. बैठकीला पोहोचल्यानंतर बैठक सुरू झाली. बैठकीमध्ये 2 महत्वाचे मुद्दे होते, सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सरसकट मराठ्यांचा ओबीसीत समावेश. असे 2 मुद्दे मी शिष्टमंडळ ज्यावेळी तेव्हा गेलो होतं तेव्हा हे मुद्दे मांडलेले होते. जे कायदेतज्ञ त्या ठिकाणी होते, घटनेचे अभ्यासक त्या ठिकाणी होते, सरकारचे सल्लागार होते, त्यांनी प्रश्न उपस्थित केले की सरसकट असं कुणबी प्रमाणपत्र जर हा असा जीआर जर आपण काढला तर जात पडताळणीचे निकष किंवा अजून तांत्रिक अडचणी त्यात येतील आणि त्यामुळे हा जीआर टिकेल का, तो टिकण्यासाठी काय केलं पाहिजे, कशी संशोधन पद्धती डेव्हलप केली पाहिजे, संविधानिक पद्धतीनं कसं केलं पाहिजे हे सविस्तर सांगितलं तरी सुद्धा त्यांनी त्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. मग मनात शंका आली की मराठा समाजाचा 13-14 घात झाला, मराठा समाजाचा 18-19 घात झाला, परत मराठा समाजाचा घात होऊ नये. म्हणून आम्ही सांगितलं की जी मूळ मागणी आहे, जे राज्य सरकारच्या हातात आहे, जे राज्य सरकार करू शकतं, ते म्हणजे गेल्या 33 वर्षापासून मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब, संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, 32 कक्षाच्या माध्यमातून आम्ही सांगतोय. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनोजदादा आखरे, महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या नेतृत्वात या विषयावर आंदोलनं झाली की मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करावा आणि हे राज्य सरकारच्या अखत्यारीत आहे. त्यावर सुद्धा तिथल्या जे कायदेतज्ञ होते त्यांनी प्रश्न उपस्थित केला की सध्या ते शक्य होणार नाही. म्हणलं कसं काय शक्य होणार नाही, तर ते म्हणाले की ओबीसी अंगावर येतील. म्हटलं ओबीसीना साधं गणित आहे, कोण काय म्हणतं, कोण अंगावर येतं, त्याच्यापेक्षा हा देश त्याच्यावर चालत नाही, हा देश भारतीय संविधानावर चालतो. त्यांना साधी टक्केवारी सांगा की एससी एसटीला 100% आरक्षण असतं म्हणजे 20%, ओबीसीला 50% आरक्षण असतं म्हणजे, जर ओबीसी महाराष्ट्रात 32% आरक्षण दिलेलं आहे तर याचा अर्थ ओबीसी समाज हा 64% असला पाहिजे, एससी एसटी 20%, त्यानंतर मुस्लिम 18% झाले, 102%, 4% ब्राह्मण, 5% इतर धर्मीय हे झाले 111%, मग 30% जो मराठा समाज आहे तो कुठे आहे, तो अर्थात त्या 64 मध्ये अर्थात 54 मध्ये तो आहे असा त्याचा अर्थ आहे. कारण अचानक 94 जे आरक्षण वाढवलं गेलं ते 14% होतं, ते अचानक 30% झालं, नंतर 2% गोवारीचं वाढलं गेलं आणि ते 32% झालं. अशा 2 प्रश्नांची उत्तरं ओबीसी समाज आणि ओबीसी तज्ञांनी द्यावीत. तर आम्ही त्यांना प्रश्न विचारू, त्यांनी 2 प्रश्नांची उत्तरं द्यावीत की हे आकडेवारीचा मेळ काय आहे आणि ओबीसी समावेश करण्यासाठी ते निकष काय आहेत, हा पहिला मुद्दा. त्यानंतर दुसरा मुद्दा त्यांनी उपस्थित केला की काही तांत्रिक अडचणी आहेत, सुप्रीम कोर्टानं काही तांत्रिक अडचणी ऑर्डरमध्ये सांगितलेल्या आहेत की मराठा समाजाला पुरेसं प्रतिनिधित्व आहे, मराठा समाज मागास नाही इम्पेरिकल डेटावर, असे अनेक प्रश्न उपस्थित केले. म्हटलं ही अफवा आहे, हे खोटं आहे, गायकवाड आयोग हा सुप्रीम कोर्टानं फेटाळलेला नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ही आहे की जे अनालिसिस म्हणजे अर्थात जी टक्केवारी काढली गेली आहे, जी मुंबई हायकोर्टानं 100% काढली होती, 17-18% प्रतिनिधित्व आहे म्हणून 12-13% 30 पैकी हे आरक्षण दिलं होतं, सुप्रीम कोर्टानं 48% ती टक्केवारी काढल्यामुळे ते डबल झालं, ते गणित चुकलंय, ती टक्केवारी चुकली आहे, ते मॅथमॅटिकली अनालिसिस चुकलंय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आरक्षण 2 गोष्टीत नाकारलं गेलं, की 50% वरचे अधिकार राज्य सरकारला नाहीत आणि दुसरं ही टक्केवारी चुकली म्हणून, नाही तर मागास ठरवण्याचा प्रश्नच नाही, कारण गायकवाड आयोगाचा अहवाल सुप्रीम कोर्टाच्या पटलावर आला नाही तो ट्रान्सलेट होऊन, मग जो अहवालच सुप्रीम कोर्टानं वाचला नाही त्याच्यात मागास ठरवलं की नाही हे सांगण्याचा काय प्रश्न आहे. त्यामुळे अफवा पसरवू नका,
सरसगट मराठा समाजाचा गायकवाड आयोग अर्थात गायकवाड आयोगावर जी भोसले समिती नेमलेली आहे त्या भोसले समितीने ज्या त्रुटी सांगितलेल्या आहेत त्या त्रुटी दूर करा आणि सरसगट मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करून टाका। जर कुठल्याही न्यायालयात ते अडकलं अर्थात 50% आतच ते जर कुठल्याही न्यायालयात अडकलं तर त्याची 100% जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत। कारण यापूर्वी सुद्धा आम्ही सांगत होतो की जे नारायण राणे समितीने आरक्षण दिलं होतं 13-14 हे आरक्षण टिकणार नाही, संभाजी ब्रिगेडनं प्रेस घेऊन सांगितलं होतं हे आरक्षण टिकणार नाही। त्यावेळी सगळे आम्हाला दोष देत होते, नावं ठेवत होते, वेढ्यात काढत होते, परंतु काय झालं? त्यानंतर फडणवीस सरकारनं जे आरक्षण दिलं ते 50%च्या पुढचं तेही टिकणार नाही अशी प्रेस घेऊन संभाजीनगरला आम्ही सांगितलं होतं, संभाजी ब्रिगेडनं आम्ही सगळ्यांनीच। त्यावेळी आम्हाला तेव्हा सुद्धा वेढ्यात काढल्या गेलं, आम्हाला शिव्या दिल्या लोकांनी, परंतु त्या आरक्षणाचं पुढे काय झालं? तसाच परत एकदा मराठा समाजाचा घात होऊ नये। जे काही सध्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन उभं केलेलं आहे अतिशय उत्स्फूर्तपणे समाज प्रतिसाद देतो आहे आणि अशा वेळी परत एकदा समाजाचा घात होता कामा नये, चुकीचं होता कामा नये। आपण खरं बोललं पाहिजे, खरं सांगितलं पाहिजे। जर त्या मीटिंगला उपस्थित राहून हे सांगितलं नाही तर उद्या हेच म्हणतील की तुम्ही आले नाही, हे सांगितलं नाही। जे तिथं बोललो तेच मीडियावर बोलतोय, तेच समाजासमोर बोलतोय, ते सोशल मीडियावर बोलतोय। कारण हे आरक्षण ओबीसीतून दिल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण टिकणार नाही हे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे। आज मनोज जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलं त्यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि ज्या सभा होत आहेत त्या सभेला आपण उपस्थित राहून समर्थन केलं पाहिजे। आता संभाजीनगरला सभा आहे, 11 तारखेला गंगापूरला आहे, पूर्ण 13-14 जिल्ह्यात सभा होत आहेत आणि 14 तारखेला मोठी सभा अंतरवाली सराट या ठिकाणी होत आहे। आपण सगळ्यांनी या सभेसाठी उपस्थित राहिलं पाहिजे आणि या सगळ्या समर्थन या आंदोलनाला केलं पाहिजे, पाठिंबा दिला पाहिजे, आपण सोबत असलं पाहिजे। कारण मराठा समाजाचा सरसगट ओबीसीत समावेश करणे हा मराठा समाजाचा संविधानिक घटनात्मक अधिकार आहे आणि त्या पद्धतीनं कालेलकर आयोगापासून कालेलकर आयोग, खत्री आयोग, बापट आयोग आणि गायकवाड आयोगाने मराठा समाजाला सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड ठरवलेलं आहे। मराठा समाज ओबीसी यायला पात्र आहे आणि मराठा समाजाचा सरसगट ओबीसीत समावेश झाला पाहिजे यासाठी हे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला आपण प्रचंड प्रतिसाद दिला पाहिजे आणि सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही जो 30 दिवसाचा वेळ घेतला त्या 30 दिवसात ते करणं शक्य आहे आणि लवकरात लवकर मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अन्यथा समाज आपल्याला माफ करणार नाही।